आता मी काही नवीन विषयाची माहिती करून देणार आहे. तर आज आपण अग्निशामक आपल्या वर्कशॉपमध्ये किंवा कंपनीमध्ये जर आग लागली तर आपल्याला ती आग विझण्यासाठी आपल्याला काय करावा लागतो, अग्निशामकचा उपयोग करावा लागतो. परंतु एखादी लहान आग लागली आहे तर आपण त्यावर वाळू किंवा पाणी टाकून काय करतो विझू शकतो. परंतु जे जास्त मोठ्या प्रमाणात जर आग लागली तर आपल्याला काय करावा लागतो, त्या अग्निशामकचा वापर करावा लागतो. तर जर ती आग नाही आटकत आणि काय होत लागून म्हणजे जास्त जे होईल काय होईल नुकसान होईल, त्यासाठी आपल्याला त्या अग्निशामकचा वापर करावा लागतो. तर अग्निशामकचे आपल्याला चार प्रकार आहेत. एक नंबर आहे सोडा टाईप, दोन आहे कार्बन डायऑक्साईड टाईप, आणि तीन नंबर आहे फोम टाईप, आणि चार आहे ड्राय पावडर टाईप अग्निशामक. असे एकदी चार प्रकार आहे. तर आज आपण ह्या ड्राय पावडर या अग्निशामकाविषयी काय करू माहिती घेणार आहोत. तर ह्या ड्राय पावडर टाईप अग्निशामक नाही आपल्याला म्हणजे कोणत्या ह्याच्यावर वापरतात, कोणती आग लागल्यानंतर समजा गॅस आहे पेट्रोल आहे आग लागते त्या ठिकाणी आपल्याला ह्या अग्निशामकचा काय करावा लागतो उपयोग करावा लागतो. त्यासाठी आता आपल्याला जर अग्निशामक आहे तर आपल्याला एखादी समजा ही लागली तर आपल्याला काय झालेलं आहे, ही आग लागलेली आपल्या काय वर्कशॉपमध्ये मध्ये कुठं कंपनीमध्ये ही आग काय लागलेली आहे आपल्या रासायनिक म्हणजे गॅस वगैरे पेट्रोल याच्यामुळं ही आग काय लागलेली आहे. तर ही आग आपल्याला विझवायची आहे तर आपण हा अग्नि कोणता अग्निशामक ड्राय पावडर टाईप अग्निशामकचा वापर करून ही काय केली जाते आग विझवली जाते. त्या कशी विझवायची तर सुरुवातीला आपला हा अग्निशामक आहे हे आणखी काय करायचा बाजूला घ्यायचा, बाजूला घ्यायला हे काय करायचा आपल्या अंगावर येण्याचे येणार नाही याची दक्षता घ्यायची. जे समोरचं आहे होत पाय पाय आरोग्य होत पाय आपल्या अंगावर आपल्या बाजूला घ्या न घेता ते त्या जिथं आग लागली त्या ठिकाणी समोर हवा म्हणजे सरळ धरावा त्या आगीवर सरळ धावा. तर आपल्याला ही आग विझवायची आहे तर आपण आपल्या ड्राय ड्राय पावडर अग्निशामकने काय केलं तर ती आग विझताना हे काय करायचं आग ती काढायची ती काढून काय करायचा त्या समजायचं की आपल्याला हे काय आग लागलेली आहे आग लागल्यानंतर आपण काय करायचं पंप काय करायचा आणि आता लागल्यानंतर तिच्यात एक पावडर आहे या पावडरमुळं काय होते आग विझली जाते. अशा प्रकारे जी ड्राय टायर कार्य याबद्दल मी तुम्हाला सांगितलं.